आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या समर्थनार्थ आज साखर कारखान्याच्या सभासद आणि कामगार यांच्या कुटुंबियांनी कारवाईच्या विरोधात काळ्या फिती लावून आणि बँकेने दिलेल्या नोटीशीची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आलाय। पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि त्यांच्या संचालक मंडळावर राज्य सहकारी बँकेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। बँकेने केलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ आणि अभिजित पाटील यांच्या समर्थनार्थ पंढरपूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आज एकत्रित येत कारखान्यावर आंदोलन केलंय। थकीत रक्कम वसूल करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने संचालक मंडळावर गुन्हा दाखल केलाय। या कारवाईचे तालुक्यात पडसाद उमटलेत। बँकेला हाताशी धरून राज्य सरकारनं राजकीय सूडबुद्धीनं ही कारवाई केली आहे। ही कारवाई तातडीनं मागे घ्यावी, अन्यथा या कारवाईच्या विरोधात संचालक मंडळासह शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा कारखान्याचे संचालक प्राध्यापक तुकाराम मस्के आणि ॲडव्होकेट दीपक पवार यांनी दिलाय। दिनांक 25 जानेवारी रोजी विठ्ठल कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांनी सुस्ते, पांढरेवाडी, शेळवे, खेड भाळवणी, गुरसाळे, पिराची कुरोली, बोहाळी, अनवली, तारापूर, कोंढारकी, उंबरगाव, चळे यासह अनेक गावोगावी जाहीर निषेध केलाय। यावेळी ज्येष्ठ सभासद बिभीषण पवार, ज्येष्ठ कल्याण बाप्पा पाटील, ॲडव्होकेट दीपक पवार, अमर पाटील, तानाजी बागल, शिवसेना ठाकरे गट नेते रणजित बागल कोरके, संदीप मांडवे, अंगद चिकलकर, रामचंद्र वाघ, ईश्वर सुरवसे, रमाकांत पाटील, सचिन पाटील, मधुकर बागल, बाळासाहेब यलमार, पोपट पाटील, मधुकर गिड्डे, हनुमंत पाटील, दत्ता नागणे, सुरेश घाडगे, दत्तात्रय पवार, गजेंद्र पवार, कुलदीप कौलगे, श्रीनिवास भोसले, युवराज भिंगारे, अण्णा महाराज भुसनर, बाबासाहेब काळे, शहाजान शेख, किरण घोडके, दत्ता अण्णा बागल, ज्योतिराम देठे, दशरथ जाधव, गणेश ननवरे, उमेश मोरे, शहाजी मुळे, बंडू काटे, विठ्ठल पाटील, महेश खटके, सचिन अटकळे, सागर गोडसे यांसह असंख्य सभासद कर्मचारी उपस्थित होते। 2 वर्ष कारखाना बंद राहिला, त्यावेळेस उसाचा प्रश्न निर्माण झाला होता, पण अचानकच राजकीय द्वेषापोटी कारवाई केली जाते असं मत आहे, तर तुमचं म्हणणं काय याबद्दल? आता जे चाललेलं हे वातावरण आहे, ही माणूस निस्ता पंढरपूरता आणि विठ्ठल सहकाराप्रता मर्यादेत न राहणारा माणूस आहे। हे जिल्ह्याच्या राजकारणात उडी घेतलेला हा माणूस आहे आणि ह्या व्यक्तीला तालुका तर नव्हे, जिल्ह्याच्या राजकारणात उडी घेत असताना ह्याचा आरफाटा कुठं आणायचा, ह्या व्यक्तीला दाबायचं कुठं? तर अख्ख्या जिल्ह्याचं ह्यात मेळ आहे, ही काय नुसता एकटा तालुकाच ह्यात नाही, अख्ख्या जिल्ह्यानं विचार करून या सगळ्या पूर्वीच्या देणाने विचार करून ही माणूस कसा दाबायचा, एवढंच ह्याच्या मागचं षडयंत्र। आतापर्यंत हा व्यक्ती इलेक्शनात कुठं गावलेला नाही, कुठल्याच कशातच गावलेला नाही, तर ह्याला कुठं पकडायचं? तर ही MSC बँकेचं ह्याने एक हत्यार उचलून ह्या माणसाला अडकवण्याचा अगदी खूप मोठं षडयंत्र आहे, पण ह्यांना जनतेनं पाठीमागं धडा शिकवलेलाच आहे। आता इथून पुढं ह्यांना जनताच धडा शिकवणार आहे। तर आता चाललेलं जे वातावरण आहे विठ्ठलच्या माध्यमात, आज 6.5 लाख टन गाळप झालं, आजही शेतकरी इतका आनंदात आहे। ज्या वर्षी पाठीमागचं संचालक मंडळ होतं त्यावेळेला एक अर्धी खाऊन शेतकरी झोपणारा माणूस आज तिथं एक डबल भाकरी खाऊन झोपायची वेळ, इतक्या आनंदाची वेळ ह्या सभासदावर, कर्मचाऱ्यावर, वाहतूकदारावर, तोडकामगारावर आलेलं आहे। आणि पहिल्या संचालक मंडळानं शेतकऱ्याचे 30-35 कोटी रुपये बुडवलेले आहेत, त्यांच्या नावे आजसुद्धा ते आहेत, आणि ती वसूल करायचं सोडलं, त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य करायचं सोडलं ह्या चेअरमनला, ह्या बॉडीला। आणि आताच पहिलं जुनं त्यांच्या अगोदर त्यांच्याच हातचं कर्ज द्या म्हणून जर असं जर MSC बँक तगादा लावत असेल आणि अटक करत असेल, तर ह्याचे मोठं दुर्दैव ह्या राज्यात, ह्या तालुक्यात, ह्या देशात ह्याचे इतकं मोठं दुर्दैव कुठलं बोलाच का? मी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा कामगार आहे, गहिनीनाथ लोखंडे। मला असं म्हणायचं आहे की ज्या वेळेला आबा निवडून आले त्यावेळेला त्याच्या अगोदर 2-3 वर्ष कारखाना बंदच होता, पाठीमागच्या चेअरमननं काय केलं आणि काय नाही हे पण आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला उघड काय गरीब परिस्थिती असल्यामुळे बोलता येत नाही। पण ज्या वेळेला आबा आलं आणि योगायोगानं आबा निवडून आलं आणि त्यानंतर 2-4 दिवसानं आषाढी वारी होती, आणि आषाढी वारी असल्यामुळं तिथं काय एसटी बस स्टँड होतं, त्यामुळं अशी आषाढी वारी आली ना असं आबा आलं की विठ्ठलानं आबा एक विठ्ठल रुपीच पाठवून दिलं। त्याच्या पाठीमागचा जर काळ बघितला 2-4 वर्षाचा, तर आमच्या बाया पूर खुरपाय जात, इतका काळ बेकार होता। पाठीमागच्या चेअरमननं संचालक मंडळाने एवढं वाईट केलं की त्यांचं नाव सुद्धा पोटात नव्ह तोंडात सुद्धा घेऊ वाटत नाही। आणि असे आबा आल्यानंतर असं वाटायला लागलं की एक मोठी कसं राम मंदिर कसं झालं, ह्या ठिकाणी राम मंदिर आलं कसं, एवढं मोठं ही
जग हादरून गेल्यासारखं आनंदी झाले असा आम्हाला आनंद वाटायला लागला. आबा आल्यानंतर आम्हाला पहिल्या दिवशीच आल्या आल्या दुसऱ्या दिवशीच आम्हाला 10-10,000 रुपये कामावर यासाठी दिलं. तुमच्या सरपंचाला लेकरा बाळांना कपडे आपडे काय कुणाला काय आमच्या पायात झेपल्या सुद्धा होता. बा ऐकू खुरपाय जायची तिच्या खुरपानाच्या पगारात आम्ही जागायचो काय सांगायचं. आणि आबा आल्यामुळं एवढं आमचं चांगलं झालं. आज आमचे लेकर माझ्या दोन मुलीची लग्न झाली आबा आल्यामुळं. मला कर्ज पाणी दिलं कसं बी केलं. मी म्हणजे आज मी म्हणजे आत्महत्या कराय निघालेला माणूस. मी विठ्ठल कारखान्याचा कामगार आत्महत्या कराय निघालेला माणूस आज मी जगलोय. एवढं आबानं एवढं चांगलं केलं की आबा म्हणजे एक विठ्ठलच आहे. आणि विठ्ठल म्हणजे म्हणण्यापूर्वी आबाच्या घरीच विठ्ठल काही वर्षापूर्वी विठ्ठल त्यांच्याच घरी होता. आणि तीच विठ्ठलाचं रूप धरून आबा आज ह्या ठिकाणी आले. आणि आबाने एवढं आज आमचं कल्याण केलं कामगाराचं महिन्याच्या महिन्याला पगार आहे. कुठली गोष्ट कमी नाही. समजा काय अडचण आली घरात काय परपंचाला अडचण आली तर गेलं का आबा आम्हाला 5,000 रुपये ॲडव्हान्स द्यावं लागतं. एका 5 मिनिटात ॲडव्हान्स मिळते. मग आता आबानं काय करावं. जर आबा असल्या माणसाच्या जर पाठीमागं जर तुम्ही आज शिखर बँक लागत असेल तर ह्याच्यापूर्वी कुठे शिखर बँक गेलती. ह्याच्यापूर्वी चेअरमन संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी नवनाथ खिलारे पंढरपूर. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.